तर आपण इथे आहोत, आज विनायक चतुर्थी आहे, इथे आपण कोणतीही गोष्ट चुकवत नाही आहोत. आपण टेनेसीत आहोत, पण विनायक चतुर्थी आहे म्हणून आज आपण छान मोदक बनवतोय. फार पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो, हा एक भाग होता कुटुंबाच्या परंपरेचा की फक्त या दिवशी घरातली सगळी पुरुष मंडळी स्वयंपाकघरात जाऊन हे मोदक बनवत असत. माझ्या मोदकांचा आकार तितका चांगला नाही आहे ते, पण तर तांदळाच्या पिठापासून माझे वडील एक छानसा उंदीर बनवायचे गणपतीचं वाहन म्हणून. अर्थात कोणी उंदरावरनं कसा प्रवास करू शकतो ते मला विचारू नका, पण त्यांनी केला. मोदक स्वादिष्ट बनले पाहिजेत हेच महत्वाचं आहे, तेच तर महत्वाचं आहे. जरी ते उंदराच्या आकाराचे असले तरी आम्ही ते खाल्ले, कारण ते अतिशय चविष्ट होते. तर आता आम्ही दोन प्रकारचे बनवत होतो. गोड, हा गोड आहे, आणि खूप मसालेदार पण बनवत होतो. तर आत्ता इथे मसालेदार नाही आहे, आता मी त्याची घडी घालतोय अशा प्रकारे. वा, आकाराने काही वाईट नाही आहे. त्यामध्ये आता सारण भरतोय गोडाचं, आणि त्यानंतर त्यांना उकडावं लागेल. तर आतमध्ये गूळ आहे. गूळ म्हणजे एका प्रकारचा गोड पदार्थ जो फॅक्टरीत प्रक्रिया करून नव्हे तर उसापासून बनवतात. आपण पाम शुगरपासून सुद्धा बनवू शकतो, पण हा उसापासून बनवलेला गुळ आहे. आणि तांदळाचं पीठ, आणि अर्थातच थोडी कल्पकता, आकार, आणि मग त्यांना उकडायचं आणि खायचं. पण ह्यांना अजून उकडायचं आहे, असं कच्चं खाऊ नका, उकडावं लागेल. आणि बूम, त्यानंतर विनायक चतुर्थी म्हणजेच हा गणेशोत्सव आहे. गणेशाचं महत्त्व काय आहे, तो सगळी विघ्न दूर करतो असं मानतात. याचा अर्थ असा नाही आहे की तो येऊन तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी घालवणार आहे. गणेशाचं डोकं मोठं आहे, बरं का? त्यांनी त्याचं छोटं डोकं काढून त्यावर मोठं बसवलं तर त्याला अतिशय बुद्धिमान समजतात, आणि अतिशय संतुलितही, आणि अतिशय संतुलित देखील. जर तुम्ही तुमच्या बुद्धीची समज तीक्ष्ण ठेवलीत, तुमची बुद्धिमत्ता तिला धारदार ठेवा, तिच्यावर काम करा, आणि त्याचबरोबर स्थिर राहा. जर तुम्ही संतुलित असाल आणि तुमच्याकडे तीक्ष्ण बुद्धी आहे तर स्वाभाविकपणे आयुष्याची सगळी विघ्ने नाहीशी होतील. तर गणेश याचंच द्योतक आहे. आजचा दिवस त्याच्यासाठीच समर्पित आहे. तर मग त्याला पकवानं आवडतात, त्याला मोठं पोट आहे. माझ्याकडे त्याबरोबरीचं काहीच नाही आहे. मी त्याच्याशी बरोबरी करू शकत नाही पोटाच्या बाबतीत. पण जर तुमच्याकडे तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि संतुलित बुद्धिमत्ता आहे तर तुमच्या आयुष्यात विघ्न असणार नाही. प्रत्येक अडथळा ही शक्यता आहे. आत्ता सध्या हा व्हायरस काळ आहे, साथीचा रोग, अर्थात यानं आपलं आयुष्य अस्ताव्यस्त केलं आहे. पण त्यामुळे आपलं आयुष्य नष्ट होऊ द्यायची गरज नाही आहे. जर आपण आपली बुद्धिमत्ता वापरली आणि समतोल राखला, आपण हे पाहू की ही महामारीची परिस्थिती एका मोठ्या संधीत बदलली जाईल. सध्या पुष्कळ समस्या आहे, पण आज गणेशोत्सव आहे तर आता ताबात याला कडबू असं म्हणतात कर्नाटकात, कुडुमू तेलुगूत आणि आंध्र प्रदेशात, आणि मोदगम तमिळमध्ये.
पण एकदा तुम्ही ते खाल्लं की तुमचं पोट मोठं असण्याबद्दल काही हरकत नसेल, अशी चव आहे याची। याच तांदळाच्या पिठीनं आपण हा गणपती सुद्धा बनवलाय। हा पहा किती गोंडस आहे। बाहेर पाऊस पडत असल्याने बाहेर जाऊन काही करणं शक्य नाही म्हणून यांच्यावरच ताव मारतोय।